पनवेल महापालिकेच्या माध्यमातून MJP कडून नवीन पाण्याचं कनेक्शन घेण्यात आलंय. त्यांतर्गत नवीन 14 इंचाची पाईपलाईन ही मार्केट यार्ड येथे असलेल्या पाण्याच्या टाकीला जोडण्यात येणार आहे. या पाईपलाईन टाकण्याच्या कामाचं भूमिपूजन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी झालं. पनवेल महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण वाढत आहे. या नागरिकांना भविष्यकाळात पाण्याचा तुटवडा भासू नये यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पाण्याच्या संदर्भातील अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यांतर्गत शहरातील मार्केट यार्ड येथे अमृत योजनेअंतर्गत पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. या पाण्याच्या टाकीसाठी MJP कडून नवीन पाण्याचं कनेक्शन घेण्यात आलं आहे. त्यानुसार महानगरपालिकेच्या वतीनं नवीन 14 इंचाच्या पाण्याच्या पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू झालं असून या कामाचं माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन झालं. या पाण्याच्या पाईपलाईनमुळे कल्पतरू परिसरात असणाऱ्या अनेक सोसायट्यांना याचा फायदा होणार आहे. या कामाच्या भूमिपूजनावेळी माजी नगरसेवक अनिल भगत, अजय बहिरा, पनवेल किसान मोर्चाचे अध्यक्ष रुपेश परदेशी, प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवन सोनी, तुषार कापरे, कॉन्ट्रॅक्टर मनोज खानदेशे, अतुल पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून अमृतच्या मधून येणाऱ्या निधीमधून मार्केट यार्ड येथे पाण्याची टाकी बांधली गेली. तर आता सध्या पनवेलची वाढणारी लोकसंख्या आणि त्याचबरोबर इथे विकासाच्यामुळं या इथं होत असलेलं बाकी शहरीकरण याच्यामुळे या इथे मोठ्या प्रमाणात उद्योगधंदेसुद्धा येत चाललेले आहेत आणि पाण्याची गरज ही वाढतच चाललेली आहे. तरी जी भविष्यकाळामध्ये टंचाई भासू शकेल अशी स्थिती समोर दिसायला लागलेली असताना म्हणून सध्या वेळीच पावलं घेऊन पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून या इथे मार्केट यार्डला सध्या वडघरवरून पाण्याची 800 mm 8 इंचाची पाण्याची लाईन ही येते. तर मग भविष्यकाळामध्ये पाणी जास्त लागेल म्हणून आत्ताच सध्या आपण या इथे 14 इंची पाण्याची लाईन ही आपण टाकून घेत आहोत, जेणेकरून जवळपास दुपटीने पाणी हे इथे पाण्याच्या टाकीला उपलब्ध होऊ शकेल. म्हणजेच याचा अर्थ या विभागामध्ये भविष्यकाळामध्ये सुद्धा कोणत्या प्रकारचा पाण्याचा तुटवडा हा जाणवणार नाही आणि त्यासाठीच या इथे कामाचं उद्घाटन येथे करण्यात आलेलं आहे.